हॅलो, कसे आहात सगळे? मी मधुरा, आदितची आई, आईचा खाऊमध्ये स्वागत करते. आज आपलं किचन नाही आहे, म्हणजे आज कुठली रेसिपी नाही आहे. माझ्या किचनमध्ये जे काही नवीन ॲडिशन होतं ते मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला खूप आवडतं. आत्ता सध्या आणि शॉपिंग आपण आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करू शकत नाही, तुम्ही सगळ्यांसोबत मी ते शेअर करते तेव्हाच मला मजा येते. मी आजचे प्रॉडक्ट आहेत माझे, हे माझं राखी गिफ्ट आहे आणि हे दोन प्रॉडक्ट मी मागवलेले आहेत. हे स्टाल कंपनीचे प्रॉडक्ट आहेत. हे या दोन कढया मी गेले 2 वर्ष वापरते आहे आणि हे खूप छान रिझल्ट आहे ह्याचा. म्हणजे 2 वर्षामध्ये मला खूप, एक तर जड आहेत, हे ट्रिपल प्लाय आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यात जास्त तेल लागत नाही, कमी तेलामध्ये आपल्या भाज्या होतात आणि जड असल्यामुळे खालनं भाज्या लागत नाहीत, हा सगळ्यात महत्त्वाचा हे आहे. आणि जसजसं मी ॲल्युमिनियम बंद केलेलं आहे, तुम्हाला मागच्याही ह्याच्यात मी सांगितलं की मी ॲल्युमिनियम अजिबात वापरत नाही, त्याच्यामुळे मला माझ्यासाठी कढई घ्यायची होती आणि मी परत एकदा, या कंपनीचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत खूप छान आहे, परत एकदा मी तीच कंपनीची कढई ऑर्डर केली. आणि त्यांचं अजून एक नवीन प्रॉडक्ट आलेलं आहे, एक नवीन सिरीज आली आहे, नेव्हर स्टिक. नॉनस्टिक कम्प्लिटली थांबवता नाही आलं आहे मला, पण मला नॉनस्टिकना ॲल्युमिनियम बेस नको होतं आणि त्याच्यावरचं जे नॉर्मल कोटिंग असतं ते पील होऊन निघतं आणि त्याच्यासारखं विषारी गोष्ट कोणती नव्हती. पण काही काही गोष्टींना मला नेव्हर स्टिक म्हणजे नॉनस्टिकच हवं होतं. पण ह्यांचंही एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च झालं आणि मी म्हटलं की चला आपण तेही बघूया. दाखवूया मी तुम्हाला काय काय घेतलं आहे. मी कढई घेतलेली आहे ह्यांची. पॅकिंग बघा, याचं स्टाल कंपनी आहे आणि सगळ्यात हे मेड इन इंडिया, ही आपल्या पुण्याची कंपनी आहे, त्याच्यामुळे मेड इन इंडिया सपोर्टसाठी तर मला घ्यायचंच होतं. हे कढईचा साईज बघा, ही 26 इंचची कढई आहे. पॅकिंग मस्त आहे. मला यावेळेस झाकणाची कढई हवी होती, वेगळे दुसरं झाकण त्याच्यावरती झाकताना थोडासा प्रॉब्लेम होतो. वा, काय सुरेख दिसतीये ना. नवीन भांडं बघितलं कीच मी प्रेमात पडते. आणि हे पूर्ण मिरर फिनिश आहे ह्याचं. ट्रिपल प्लाय सिरीज असल्यामुळे ह्याचं बेस इतका छान आहे, एक तर इंडक्शनवर वापरू शकतो, गॅसवर वापरू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे डिशवॉशरला क्लीन होतं, कारण हे कम्प्लीट स्टील आहे. ट्रिपल प्लाय असल्यामुळे हे खालनं आपल्याला लागत नाहीत भाज्या, आपल्या तेल कमी लागतं. ही 26 इंचची आहे माझी कढई. ह्याचे प्राईस आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्राईस देते आहे. लिंक पण ह्याची मी कशा घेतल्या, कुठल्या साईटवरनं घेतल्या, ह्यांची वेबसाईटची पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. 26 इंच आहे, मस्त साईज आहे आणि ह्याचं मिरर फिनिशमुळे तर मला खरंच छान वाटतं आहे. आणि ह्यांच्याबरोबरचा एक्सपिरियन्स माझा, मी आधीच्या माझ्या 2 कढया ऑलमोस्ट 2 वर्ष वापरते आहे आणि खरंच छान आहेत, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली हे पण छानच असणार आहे. आणि सगळ्यात यावेळेस मी हँडल बघताना पाहिलं की ह्यांचं हीट रेझिस्टंट हँडल असल्यामुळे आपल्याला पटकन उचलून दुसरीकडे ठेवायला खूप सोपा प्रकार आहे. आणि स्टीलचं असल्यामुळे आपण कुठल्याही आपले चमचे वापरू शकतो ह्याच्यामध्ये. मस्त प्रॉडक्ट आहे. तुम्हाला कसं वाटतं आहे ते नक्की सांगा मला कमेंट करून. ह्यांचं वॉरंटी कार्ड ह्याच्यामध्येच मिळालेलं आहे. आणि हे आहे माझं दुसरं प्रॉडक्ट, नेव्हर स्टिक. हे पहिल्यांदा मी पाहते आहे, हे मी पहिल्यांदा ऑर्डर केलं आहे या सिरीजमधलं. वाव, मस्त आहे. हे नेव्हर स्टिक रेंजमधलं प्रॉडक्ट आहे, त्यांची सिरीज जी आहे नेव्हर स्टिक, त्याच्यातलं हे आहे. हे 24 इंचचा हा फ्राय पॅन आहे, ह्याला पण झाकण आहे. फ्रायपॅनला झाकण असणं मस्ट असतं, आपण प्रत्येक वेळेस घेताना फ्रायपॅनला झाकण असलेले घेतले. आणि हा नेव्हर स्टिक म्हणजे हा आपला एक तर स्टील बेस आहे ह्याचा, ॲल्युमिनियम बेस नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्यांचं जे बघू शकता तुम्ही, हेक्झागॉन पॅटर्न आहे, हनीकोम पद्धतीचं हे साधारण आहे. त्यांचं म्हणणं आहे की डायरेक्टली आपण चमचे त्याच्या कोटिंगला लागत नाहीत, आपण ह्याच्यात कुठलाही चमचा वापरू शकतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि ते डायरेक्ट कोटिंगला टच होत नाही, त्याच्यामुळे ह्याचं जे कोटिंग आहे ते पील होत नाही आणि ते आपल्या पोटात जाण्याची भीती नाही आहे. कदाचित हे तेवढं नॉनस्टिक नसेल जे आपल्याला मार्केटला नॉनस्टिकचे पॅन मिळतात, पण ते ॲल्युमिनियम बेस असतात, तर ह्याच्यामध्ये तेवढं भीती नाही आहे आपल्याला. हे मी वापरून बघणार आहे, मी पहिल्यांदा वापरणार आहे. आपल्या येणाऱ्या पुढच्या रेसिपीजमध्ये हे तुम्ही पाहणार आहात माझ्या. आणि दोन्ही माझे प्रॉडक्टच्या प्राईस आणि लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आहे. कसं वाटतं आहे तुम्हाला ते नक्की पहा. आणि आता येणाऱ्या ह्याच्यात आपण ह्याचा रिव्ह्यू पण करूया.
असेच माझी नवीन नवीन शॉपिंग पाहण्यासाठी, आपले PR प्रॉडक्ट पाहण्यासाठी, किंवा माझ्या नवीन माझ्या किचनमध्ये काय ॲडिशन होतं हे पाहण्यासाठी आईचा खाऊ हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.